मित्रांनो, आपण काल हा व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा रॉ स्कोर आणि नॉर्मलाइज स्कोर उपलब्ध झाला का नाही ते. त्यानुसार बघा, आज स्कोर उपलब्ध झालेला आहे. तर नेमका स्कोर तुम्हाला कसा चेक करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, तुम्हाला हे जे काही वेबसाईट दिसत आहे, तर वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इनमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुमचा लॉग इनचं पेज इथं ओपन होणार आहे. तर तुमचा रजिस्ट्रेशन जो काही नंबर असणार आहे, तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या फील्डमध्ये टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं काही इथं पेज तुमचं दिसणार आहे. तर बघा, इथं होम, डॅशबोर्ड आणि व्ह्यू जे काही दिलेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला आता डॅशबोर्ड यावर क्लिक करून घ्यायचं आहे. डॅशबोर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्ही जे एक्झाम दिली होती, पोस्टमन किंवा मेलगार्ड किंवा मग MTS, तर बघा तुम्हाला इथं दोन्हीसुद्धा ते इथं येणार आहे. तुम्ही जर एकच एक्झाम दिली तर त्याचीसुद्धा तुम्हाला एकच लिंक इथं येणार आहे. तर सुरुवातीला बघा, तुम्हाला पोस्टमन किंवा मेलगार्डचं स्कोर कार्ड जर पाहायचं असेल, तर मग तुम्हाला त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या पेजवर इथं एक PDF येणार आहे. ही तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. PDF डाउनलोड झाल्यानंतर बघा, तुम्हाला पोस्टमन किंवा मेलगार्डचं तुम्हाला स्कोर कार्ड तुमचं पाहता येणार आहे. बघा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर याच्यामध्ये, पोस्ट नेमसुद्धा याच्यात दिलेलं आहे, नेम दिलेलं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं रॉ मार्क किती मिळाले ते सुद्धा याच्यात देण्यात आहे. बघा, इथं रॉ मार्क 79 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर किती मार्क मिळाले 81. ठीक आहे, असंच बघा, तुम्हाला आता MTSचं पाहून घ्यायचं. तर इथं जे काही स्कोर कार्ड MTS हे काही दिलेलं आहे, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, MTS या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक परत एक PDF येणार आहे. ही PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. ही PDF डाउनलोड झाल्यानंतर बघा, तुम्हाला तुमचा जे काही स्कोर कार्ड आहे, तर हे सुद्धा इथं पाहता येणार. तर बघा, MTSचं जे काही स्कोर कार्ड आहे, तर बघा इथं रॉ मार्क किती मिळाले 71 आणि नॉर्मलायझेशन नंतर किती मिळाले 72. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला MTSचं किंवा मग पोस्टमन किंवा मेलगार्डचं स्कोर कार्ड जे काय आहे, तर ते तुम्हाला अशा प्रकारे पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, त्या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर असे छोटे मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.